संध्याकाळी यापैकी पंचक्रोशीतले सगळे लोक इथे दर्शनासाठी येत असतात. चंद्रोदयापर्यंत सगळं मंदिर फुल भरलेलं असतं. सगळेजण आनंदाने त्यांचं दर्शन घेतात, आपल्या मनोकामना देवाशी बोलतात आणि असा दिवस पार पाडला जातो. संध्याकाळी आरती होते चंद्रोदयाच्या वेळेला आणि मग नंतर मंदिर बंद करतात. आता ह्या चतुर्थीच्या दिवशी चंद्र देवस्थानतर्फे म्हणजे आमच्या ट्रस्टमार्फत लोकांचे दर्शन पाहण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, स्वच्छतेची व्यवस्था, त्याच्यानंतर जे काय आता राहायला आलेले लोक आहेत त्यांचे भक्तिभावाची व्यवस्था केलेली असते. यावर्षी काय झालं की आमचा जरा ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम झाल्यामुळे आम्ही भक्तांची जरा सोय करू नाही शकलो, त्यावर मी दिलगिरी व्यक्त करतो. अशा पद्धतीने या ठिकाणी कार्य चालतो असतं. दुपारी खिचडीचा प्रसाद लोकांना दिला जातो आणि अतिशय भाविकपणे लोक इथे येतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करून घेतात. नमस्कार. चिंचवड देवस्थान ट्रस्ट सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक त्या मंदिराचा मी व्यवस्थापक असून या ठिकाणी गेली 15-16 वर्षे कार्यरत आहे. आजचा दिवस अंगारकी चतुर्थी, महिन्यातून दोन चतुर्थ्या येतात, एक विनायकी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी. 6 महिने जी चतुर्थी येते मंगळवारच्या दिवशी येते त्याला अंगारकी चतुर्थी असं म्हणतात. तो आजचा दिवस आहे. अनेक लोकांच्या काय म्हणजे समस्या असतात, जे काय देवाशी लोक बोलून दाखवतात आपल्या भावना त्या पुरी होतात असा लोकांचा समज आहे, श्रद्धा आहे. त्याच्यामुळं मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी नवसाची पूर्तता करण्यासाठी आजच्या दिवशी येत असतात. तर अष्टविनायका एकच मंदिर उजव्यास म्हणजे या अष्टविनायकाचं एकच मंदिर गणपतीचं उजव्या सोंड्याचं मंदिर आहे. या ठिकाणी जे लोक नवस करतात, जे काय मागण्या मागतात ते अवश्य पूर्ण होतात असा माझासुद्धा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे या दिवशी लोक नवस करून येतात, खर्च लोक बोलून जातात, त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी त्याची श्रद्धा असल्यामुळे आणि या ठिकाणी बाहेरगावातसुद्धा बहुसंख्य लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. त्याच्यामुळं मोठ्या गर्दी